अखाडा बाळापूर येथील एका मनोरुग्ण तरुणास यवतमाळचा निवारा केंद्रात दाखल करण्यात आला आहे। निवारा केंद्रातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आज त्याला सोबत नेलंय। अखाडा बाळापूर येथील बाबाराव पंडित हा तरुण मनोरुग्ण झाला होता, त्यामुळे शहरातील सार्वजनिक रस्त्यावर आरडाओरड करत तो फिरत होता। त्याच्या कुटुंबियांना देखील त्याचा सांभाळ करणं कठीण झाल्याचं पोलिसांना सांगितलं होतं। या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सचिन पेंढारकर यांनी यवतमाळ येथील नंददीप फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला। त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी अखाडा बाळापूर येथील पोलीस ठाण्यामध्ये येऊन सविस्तर माहिती घेतली। त्यानंतर बाबाराव पंडित या सोबत घेऊन यवतमाळच्या निवारा केंद्रात दाखल केला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझं नाव दीपक पवार। आपण या रोडवरील लोकांसाठी माणुसकीच खरा धर्म म्हणून आधार देत आहोत। जे रोडच्या कडेला कचऱ्यातल्यांना खाऊन नालीचे पाणी पिऊन जे जीवन जगत आहेत, ते अशा लोकांसाठी आपण काम करत आहोत, कारण की माणुसकीच खरा धर्म आहे। मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जीवनपणी मदतीचा हात द्या, कारण की माणसाचं जीवन हे खूप श्वासावरती आहे, कारण की ह्या लोकांना आपल्या खरी मदतीची गरज आहे। आज आपण असंख्य दूर जाऊन देवाला अर्पण करतो, पण खरी गरज अशा लोकांची आहे की जे आपल्या बाजूला दुःखी आहेत, जे आज वाईट परिस्थितीमध्ये आहेत, त्या लोकांसाठी आपण खरंच त्यांना एक समाजामध्ये जे वंचित झालेले आहेत त्या लोकांना अजून समाजामध्ये जीवन जगण्याचा अधिकार असावा व त्यांनाही जीवन जगण्याचा अधिकार आहे, त्यांनाही मूलभूत गरजा आहेत, म्हणून आपण अशा लोकांसाठी कार्याने काम करत आहोत। आज असंख्य परिस्थितीमध्ये अखाडा बाळापूरमध्ये असंख्य लोकांना ह्या व्यक्तीचा त्रास होता, कारण की मेंटल असल्यामुळं यांना खरी उपचाराची गरज असते, कारण की आपल्याला असंख्य पेशंटला आपण आधार देत आहोत। आपण ही कार्याच्या पाठीशी उभं राहा। आपल्याला सदैव सहकार्य आपले संदीप भाऊ व सतीश भाऊ सचिन भाऊ करत असतात। सचिन पेंढारकर। न्यूज 15 मराठी साठी नारायण काळेसह विनायक हेंद्रे, अखाडा बाळापूर।